महाराजा यशवंतराव होळकर म्हणजे मराठा साम्राज्याचा धगधगता इतिहास। छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यातलं बीज रोवलं आणि पुढे छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराऊ, संताजी, धनाजी, बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर, महादजी शिंदे अशा वीरांनी ते भारतभर पसरवलं। पेशावर ते तंजावर मराठी घोड्यांचा संचार होता। मुघल, आदिलशाही, हैदराबादचा निजाम असे सगळे शत्रू मराठ्यांना दबकून होते। पुढं पेशवाईमध्ये अनागोंदी सुरू झाली, बारबाईचा कारभार, आपापसातील भांडणं यामुळे मराठी सत्ता मोडकळीस आली। सरदारातील एकोपा कमी झाला। याचा फायदा घेऊन इंग्रजांनी भारतात पाय रोवले। पण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे एक वीर असाही होऊन गेला ज्याने आपले पराक्रमाच्या जोरावर त्या परिस्थितीतही इंग्रजांमध्ये दहशत निर्माण केली। त्याचं नाव होतं महाराजा यशवंतराव होळकर। होळकर म्हणजे उत्तरेत मराठी सत्ता पोहोचवणाऱ्या मल्हारराव यांनी स्थापन केलेले घराणे। मल्हारराव यांच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई यांनी इंदूरचं साम्राज्य सांभाळलं, वाढवलं। संपूर्ण देशात मंदिरं, घाट, रस्ता, धर्मशाळा बांधून होळकरशाहीचा नावलौकिक वाढवला। याच घराण्यात यशवंतराव होळकर यांचा जन्म झाला। यशवंतराव हे तुकोजीराव होळकर यांना यमुनाबाई या दासीपासून झालेले पुत्र होते। त्यांना विठोजीराव हे सख्खे तर काशीराव आणि मल्हारराव हे सावत्र भाऊ होते। तुकोजीरावांनंतर इंदूरच्या गादीसाठी तंटे सुरू झाले। तेव्हा काशीराव यांनी पेशव्यांचा तर दुसऱ्या मल्हाररावांनी सर्जेराव घाटग्यांचा आश्रय घेतला। इंदूरच्या गादीच्या वादातून पुण्याला आलेल्या मल्हार दुसऱ्या मल्हारराव होळकर यांची दौलतराव शिंदे यांनी हत्या केली। त्यांची गरोदर पत्नी जिजाबाई यांना कैदेत टाकले। होळकरी साम्राज्य घशात घालण्याचा हा प्रयत्न सुरू होता। याला पेशव्यांचं सुद्धा अनुमोदन होतं। अवघ्या 19व्या वर्षी त्यांनी खरड्याच्या लढाईत निजामाला पाणी चाखायला भाग पाडलं होतं। पण स्वकीयांच्या राजकारणामुळे त्यांना रानोमाळ भटकावं लागलं। यशवंतराव हे नागपूरच्या रघुजी भोसल्यांकडे आश्रयास गेले। दुसरा बाजीराव आणि दौलतराव शिंदे यांनी रघुजी भोसल्यांना यशवंतरावास कैद करण्यास भाग पाडले, परंतु यशवंतराव मोठ्या चातुर्याने कैदेतून निसटले आणि धारच्या आनंदराव पवार यांच्याकडे 300 स्वारांसह चाकरीस राहिले। पुढे त्यांनी गनिमी काव्याने मध्य प्रांतातील मुलखात लुटालूट करून आपापसातल्या स्थानिकांकडून द्रव्य संपादन केलं आणि त्यातून पेंढारी, भिल्ल, राजपूत, अफगाण वगैरेंची मोठी फौज तयार केली। पेशवाईने त्यांना कधीच मान्यता दिली नाही। अखेर यशवंतराव होळकर यांनी स्वतःच राज्याभिषेक करून स्वतःला राजा घोषित केलं। दौलतराव शिंद्यांचा सूड घेऊन होळकरांनी सत्ता पूर्ववत करण्यास स्थापन करण्याचा संकल्प केला। पेशवाईच्या गादीवर बसलेले दुसरे बाजीराव हे स्वभावाने चंचल आणि हलक्या कानाचे होते। त्यांचा बराचसा काळ विलासी जीवनात व्यतीत झालेला होता। दूरदृष्टी नसल्याने त्यांनी अनेक घेतलेले निर्णय चुकले होते। आपल्या दोन पराक्रमी सरदार घराण्यातील वाढ मिटवण्याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं होतं, मात्र तसं घडलं नाही। यशवंतराव होळकरांनी केलेल्या काही मागण्या मान्य करून सामोपचाराने प्रश्न मिटवता आला असता, जर सर्व मराठी सत्ता एकत्र आल्या असत्या तर इंग्रजांना भारतात उभं राहणं कधीही शक्य झालं नसतं। या उलट यशवंतराव होळकर यांचे मोठे बंधू विठोजी होळकर यांना शनिवारवाड्यासमोर हत्तीच्या पायाखाली देऊन मृत्यूदंडाची शिक्षा दिली गेली। यामुळे वेळ अशी आली की भावांच्या मृत्यूमुळे संतप्त झालेले महाराज यशवंतराव होळकर भले मोठे सैन्य घेऊन पुण्यावर चालून आले। वानवडी, हरपसर, बारामती या लढायात शिंदे व पेशवे यांच्या फौजांचा पराभव केला आणि पेशव्यांची राजधानी पुणे लुटून नेली। युद्धावेळी पळून गेलेल्या दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांचा आश्रय घेतला। यशवंतराव होळकरांनी दुसऱ्या बाजीरावाचा भाऊ अमृतराव यांना पेशवेपदी बसवलं, पण त्यांना इतर मराठा सरदारांनी साथ न दिल्यामुळे त्यांचा हा प्रयत्न फसला। मराठा साम्राज्याचे आणि पर्यायाने भारताचे खरे शत्रू टोपीकर इंग्रज आहेत हे यशवंतराव होळकर यांनी ओळखलं होतं। त्यांनी इंग्रजांविरुद्ध शिंदे व नागपूर भोसले यांना मदतीचं आवाहन केलं, पण हे घडू शकलं नाही। इंग्रजांचं आणि शिंद्यांचं युद्ध झालं, त्यात त्यांचा पराभव झाला। शिंदेंनाही इंग्रजांचा धोका जाणवू लागला होता। शिंद्यांचा पाडाव केल्यानंतर इंग्रज सेनापती वेलेस्ली यांनी आपलं संपूर्ण लक्ष होळकर साम्राज्याकडे वळवलं। याचा अंदाज आलेल्या यशवंतरावांनी गुप्तरित्या एक संयुक्त दल उभारण्यासाठी जयपूर, जोधपूर, उदयपूर, बेगम समरू, रोहिल्याचा मुख्य गुलाम मोहम्मद व काही शिखा राजांना पत्रे पाठवली। तसेच दौलतराव शिंद्यांकडे वकील पाठवून इंग्रजांसोबत तह संपुष्टात करण्याचे आवाहन केले।
त्याचा नेमका उलट परिणाम झाला व इंग्रजांनी यशवंतरावास एकाकी पाडण्याचं व त्यांचे साथीदार फोडण्याचं धोरण अंगीकारले. खरं तर इंग्रज होळकरांशी समिट करण्यास उत्सुक होते. तहाची बोलणी सुरू केली होती, मात्र तेवढ्यात त्यांना यशवंतरावाच्या तयारींची कुणकुण लागली. त्यांनी तहात अपमानास्पद अटी घातल्या. स्वाभिमानी यशवंतराव होळकरांनी त्या धुडकून लावल्या. गव्हर्नर जनरलला खरमरीत पत्र लिहिलं. आमच्या फौज समुद्राच्या लाटेप्रमाणे सबंध देश व्यापतील आणि शेकडो महिलांच्या दौडी मारून अल्पावशात दूर दूरचे प्रदेश जाळून टाकतील. तुम्हाला एका क्षणाचीही विश्रांती घेऊ देणार नाही. हे शब्द त्यांनी खरे करून दाखवले. April 1804 इंग्रजांनी त्यांच्याशी युद्ध पुकारले. होळकरांच्या सेनेत काही युरोपियन अधिकारी होते. त्यांनी इंग्रजांशी युद्ध करण्यास नकार दिला तेव्हा चिडलेल्या यशवंतराव होळकरांनी त्यांचा शिरच्छेद घडवून आणला. May 1804 या दोन्ही सेना एकमेकांच्या समोर आल्या. इंग्रजांचं नेतृत्व करत होता ब्रिगेडियर विल्यम मॉन्सन. पहिल्याच पावसाळ्यात होळकरांच्या सेनेने मॉन्सनला मुरुंकुळा खिंडीत कोंडून धरलं. त्यांच्या गनिमी काव्याच्या युद्धनीतीपुढे इंग्रज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. ब्रिगेडियर विल्यम्स मॉन्सनचा पराभव झाला. पराभूत झालेल्या इंग्रजांना यशवंतराव होळकरांचा आग्र्यापर्यंत त्यांनी पाठलाग केला. यशवंतरावांकडे 60,000 घोडदळ, 16,000 शिपाई व 192 बंदुका होत्या. भानपुरा इथं त्यांनी अद्ययावत तोफांचा कारखाना काढला होता. अफगाणिस्तान पंजाबच्या राजापासून ते छोट्या मोठ्या संस्थानिकांपर्यंत प्रत्येकाला त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध उभं करण्याचा प्रयत्न केला. यशवंतरावांनी उत्तरेत मोठी मजल मारली. 18 ठिकठिकाणी इंग्रज सेनेचा पराभव करून त्यांना पळवून लावलं. स्वतः यशवंतराव होळकर पराक्रमी असल्यामुळं युद्धभूमीत आघाडीसाठी राहून ते लढत होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत होळकरी सेना इंग्रजांवर तुटून पडत होती. पुढे दिल्लीत गेले, तिथं ठाण मांडून बसले. इंग्रजांचा अंकित झालेल्या मुघल बादशाहला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला. लाल किल्ल्यावर हल्ला करण्याची त्यांची योजना होती, मात्र इंग्रजांची मोठी रसद चालून आल्याने त्यांना दिल्ली सोडावी लागली. ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्यालय होतं कलकत्त्यात. या बहाद्दर राजानं थेट कलकत्त्यावर हल्ला करत साहेबाच्या घरात जाऊन त्याची मानगूट पकडण्याची योजना आखली होती. पण बाकीच्या राजांनी साथ न दिल्यामुळं, आप्तसुकियांनी फितुरी केल्यामुळं त्यांना हे यश लाभलं नाही. फारुखाबाद इथे यशवंतरावांचा कर्नल लेकने पराभव केला. तेव्हा ते पंजाबच्या महाराजा रणजित सिंगाकडे मदतीसाठी गेले आणि डीकच्या किल्ल्यात आश्रयार्थ राहिले. तथापि यशवंतरावांचे सर्व प्रयत्न निष्फळ करून त्यांना ब्रिटिशांसोबत अखेर तह करावा लागला. पुढे सततचं युद्ध, अपेक्षाभंग, आयुष्यभराची दगदग यामुळे यशवंतरावांचं अल्पवयातच भानापुरा इथं निधन झालं. यशवंतराव हे धाडसी व शूर होते. त्यांची तुलना काही इतिहासकार नेपोलियनशी करतात. नेपोलियनप्रमाणेच यशवंतराव होळकरांनी इंग्रजी सत्तेवर अंकुश गाजवला होता. दिल्लीच्या बादशाहने महाराजाधिराज राजेश्वर अली बहादूर असा बहुमानाचा किताब दिला होता. रियासतकारांच्या मते मराठेशाहींच्या अखेरीस यशवंतराव होळकर हे एक असामान्य पुरुष निर्माण झाले. त्यावेळी त्यांच्या तोडीचा दुसरा कोणी सेनानायक नव्हता. जर यशवंतराव होळकरांना इतर मराठेशाहीच्या सरदारांनी मदत केली असती तर इंग्रजांचं भारतातलं नामोनिशान कधीच संपून गेलं असतं आणि मराठेशाहीचा डंका लाल किल्ल्यावर देखील वाजला असता. पुढची 150 पारतंत्र्याची गुलामी कधीच भोगावी लागली नसती. तर मित्रांनो, अशा काही इतिहासातील चुका की ज्याची परिणाम आपण आजही भोगत असतो. तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.